कोडनी रोड लगत अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल इमारतीचे वास्तुपूजन। ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, ग्रामीण भागातील मुलांना समाजाचा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण, शारीरिक, मानसिक, कृती आधारित शिक्षण देणार आहोत। आजचा लहान विद्यार्थी उद्याचा भावी देशाचा नागरिक आहे, यासाठी निर्माण होणारी पिढी संस्कारक्षम निर्माण व्हावी अशी माहिती डॉक्टर अमर चौगुले यांनी दिली। ते कोडनी रोड लगत असणाऱ्या कला निकेतन एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश मीडियम स्कूल अंकुरम नूतन इमारतीच्या वास्तुपूजन प्रसंगी बोलत होते। या प्रसंगी अंकुरम संचालक मंडळ उपस्थित होते। पुढे बोलताना अमर चौगुले म्हणाले, अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नर्सरीसह इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळेला सरकारी मान्यता मिळालेली आहे। येत्या 1-2 वर्षामध्ये CBC ची मान्यता मिळेल। विद्यार्थ्यांना सर्वात्मक गुणात्मक बुद्ध्यात्मक विकास होण्यासाठी क्रिटो लॅबची निर्मिती केली असल्याचे सांगितले। येत्या गुढीपाडव्यानंतर 1-5 इंग्लिश मीडियम स्कूल सुरुवात करत असल्याचे सांगितले। यावेळी शाळेची वैशिष्ट्ये संचालक मंडळाचे विवरित केले। यामध्ये क्रियाकलाप आधारित हसत खेळत शिक्षण, मानसिक, बौद्धिक व शारीरिक शिक्षणासाठी लागणारी शिक्षण पद्धती, प्रत्येक मुलांची वैयक्तिक काळजी आणि विशेष लक्ष, खास निर्माण केलेल्या अभ्यासक्रमांतर्गत खेळणी, मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच संस्कार मार्गदर्शन, पालकांना विश्वासात घेऊनच मुलांना मार्गदर्शन, घरी अभ्यास, होमवर्क, तसेच घरी पुस्तकेही नाहीत, त्यामुळे मुलांच्या पाठीवरती ओझे नसणारे शिक्षण, उत्साही, अनुभवी व तज्ञ शिक्षण वर्ग। स्कूल झालेलं आहे, आमच्याकडे एक मोठा हॉल पण आहे की ज्या मल्टी स्पेशालिटी हॉल म्हणतो आम्ही, मल्टीपर्पज हॉल म्हणतो आम्ही त्याला, की तिथं आमचं सगळ्या मुलांचं डायनिंग पण तिथं होऊन जाईल लहान मुलांचं, त्यानंतर ऍक्टिव्हिटी पण होतील, पालक सभा पण होतील, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या ह्या मल्टीपर्पज हॉलमध्ये होऊन जातील। अशा पद्धतीचं एक जवळपास 150 कॅपॅसिटीचं आमचं हॉल पण आहे। लहान मुलांचं प्लेग्राऊंड सेपरेट केलेलं आहे, मुलांचं प्लेग्राऊंड सेपरेट केलेलं आहे। म्युझिक क्लास म्हणून होणार, संगीत शास्त्र हे फार महत्त्वाचं आहे। आता आमच्या शाळेमध्ये इंग्लिश मीडियम जरी स्कूल असेल तरी आमच्याकडे कसं CBSE पॅटर्नला जातोय आम्ही, हिंदी कर्नाटकात असल्यामुळे कन्नड पण असणार आहे आमच्याकडे, त्यानंतर इंग्लिश पण, इंग्लिश मीडियम असल्यामुळे इंग्लिश असणारच आहे, त्यामुळं हे हिंदी कन्नड आणि हे आणि सीमा भागातली मुलांच्याकडे आमच्याकडे भरपूर मुलं आहेत, म्हणजे महाराष्ट्रातली मुलं भरपूर आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातल्या मुलांच्यासाठी खास म्हणून ते मराठी शिक्षण सुद्धा आम्ही त्यांना देणार आहोत। म्हणजे मराठी भाषा प्रत्येकाला जवळपास निपाणीमध्ये मराठी बोलता येते, आम्ही लिहायला आणि वाचायला त्यांना शिकवणार आहे, ह्याच मध्ये लिहायला आणि वाचायला पण त्यांना मराठी, कारण मराठी भाषा पण जपली पाहिजे, कारण भाषा ही सगळी, कोणताही भाषेचा वाद न करता मराठी भाषा सुद्धा शिकून मुलं धाडशी राहायला पाहिजे, की जेणेकरून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी भाषांचं ज्ञान असणं अवगत आहे, त्यामुळे त्यांची कोणतीही एक्झाम जरी होणार नसली तरी त्यांना लिहायला आणि वाचायला मराठीमध्ये, त्याचबरोबर आमचं संस्कृतमध्ये श्लोक पठन त्यांचं काय असेल तर ते म्हणजे संस्कृतचे जे काव्य वगैरे असतात त्याच्यात, कारण काय की आता भगवद्गीतेचे आद्य ह्या सगळ्या आम्ही त्याच्यामध्ये आम्ही सुरुवात करतो, या वर्षीच आम्ही त्याचा आम्ही अंमलबजावणी झालेला आहे, कारण कसं आहे की आमचे स्कूल हे फुल ऍक्टिव्हिटी बेस्ड असल्यामुळं की वेगळ्या पद्धतीनं आम्ही निर्मिती केल्यामुळं पालकांचा पण तसा ओढा आहे की त्या पालकांची पण डिमांड असल्यामुळे आम्ही पिकअप आणि ड्रॉपची सुविधा त्यांना एकदम अल्प याच्यामध्ये आम्ही करून देतो। यावेळी परिषदेत डॉक्टर अमर चौगुले, चेतना चौगुले, अमित चौगुले, डॉक्टर ज्योतिबा चौगुले, डॉक्टर उत्तम पाटील, डॉक्टर बळीराम जाधव, संदीप ननावरे, सतीश रेपे, विनायक कुंभार, नारायण चौगुले, चंद्रकांत खोत, संभाजी पाटील यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते।